त्याची पत्र। पवन आणि त्याची पत्नी प्रिया या दोघांची एकुलती एक मुलगी होती सुहा। सुहा लहानपणापासूनच अतिशय लाडाने वाढली होती। सुहा तिचा प्रत्येक हट्ट मग तो चूक असो की बरोबर पूर्ण करूनच घेत असे। तिला छोट्या छोट्या गोष्टींवर खूप राग येत असे आणि वाईट पण वाटे। ती बऱ्याच वेळा अशीच रागावून बसत असे। बाळ सोहा, तू आधी जेवून घे, आता टीव्ही अजिबात लावू नकोस। मग काय, दिवसभर मी अभ्यासच करत राहू, तू नेहमीच मला अडवत असतेस। सोहा, अग हे तुझ्या भल्यासाठीच आहे। आता मी मोठी झाली आहे बाबा, तरीही प्रत्येक गोष्टीला तुम्ही मला अडवत असता। हल्ली तर ती पप्पांबरोबरही नीट बोलत नव्हती। पवन आणि त्याच्या पत्नीने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। ती तिच्या मैत्रिणींबरोबर राहून अनेक वाईट गोष्टीही शिकत होती। दिवसभर टीव्ही बघणं, आपल्या आई बाबांच्या मोबाईलवर गेम खेळणं हे तिला जास्त महत्त्वाचं वाटत असे। आई, मला दूध आवडत नाही। पण बाळा, जर तू खाण्यापिण्याची काळजी नाही घेतलीस तर तुझी तब्येत चांगली कशी राहील? माझ्या अशा खूप मैत्रिणी आहेत ज्या दूध नाही पीत, पण त्यांची आई तर त्यांना अशी जबरदस्ती नाही करत। मी शाळेत काहीतरी खाऊन घेईन। पण बाळा, आता बाहेरचं खाणं तुझ्यासाठी चांगलं नाहीये, आणि तसेही आठवड्यातून एकदा आम्ही तुला बाहेर फिरायला आणि जेवायला घेऊन जातोच ना, हो ना? तू असं रोज रोज बाहेरचं खाल्लंस तर तुझी तब्येत खराब नाही का होणार? आई प्लीज, मला शाळेत जायला उशीर होतोय, बाय। मी अशी कोणती चूक केली की सोहा आजकाल माझ्याशी नीट बोलतच नाहीये आणि आम्हाला उलट उत्तर देते? हल्ली तर तिचं लक्ष खेळण्यातही नाही, फक्त टीव्ही आणि मोबाईल। कोण जाणे कोणत्या चुकीच्या संगतीत ती पडलीये। आईच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि स्वतःशी बोलता बोलता तिने पक्ष्यांना दाणे टाकले आणि पाणी पण दिलं। रोज त्यांच्याकडे खूप पक्षी येत असत, पण आज एक खूपच सुंदर पक्षी त्यांच्या अंगणात आलं होतं। त्याने दाणे खाल्ले, पाणी प्यायला आणि उडून त्यांच्या पलंगावर जाऊन बसला। प्रियाने त्याला प्रेमाने गुंजारलं, तर अचानक त्या पक्ष्याची एक परी बनली। प्रियाला एकदम आश्चर्य वाटलं। तू कोण आहेस? मी एक परी आहे। तुला रडत असलेलं पाहून आज मी तुझ्या अंगणात आले। तू मला प्रेमाने दाणे खायला दिलीस, पाणी पाजलंस, म्हणूनच मी परीच्या रूपात प्रकट झाले। सांग, तुझी काय इच्छा आहे आणि तू एवढी दुःखी का आहेस? मी दुःखी आहे माझ्या छोट्या मुलीसाठी। कदाचित माझ्या जास्त प्रेमाने तिला बिघडवलं आहे। ती हल्ली माझी कोणतीच गोष्ट ऐकत नाही आणि नीट बोलतही नाही। मी काय करू काही समजत नाहीये। ती तिच्या पप्पांबरोबर पण पहिल्यासारखी चांगली बोलत नाहीये। आम्ही दोघही दुःखी आहोत। आता तू काळजी करू नकोस, आज मी स्वतः तिच्या बरोबर बोलेन, पण तू याबद्दल कुणाला काहीही सांगू नकोस। दुपारी जेव्हा सोहा घरी आली तेव्हा तिने पाहिलं तिच्या पलंगावर एक पत्र पडलं होतं आणि त्याच्यावर एक मोरपीस सुद्धा होतं। मी तुझी मैत्रीण आहे आणि मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे। जर तू आठवडाभर तुझ्या आई वडिलांचं ऐकशील आणि जर त्यांना उलट नाही बोललीस, तर एका आठवड्यानंतर मी तुला एक छानसं बक्षीस देईन, तुझी मैत्रीण परी। सोहा हे सर्व वाचून आश्चर्यचकित झाली। आई, माझ्या खोलीत कोणी आलं होतं का गो? नाहीतर याच्यात जे काही लिहिलंय ते करून पाहायला काय हरकत आहे? सोहा आता सकाळी लवकर उठू लागली, व्यवस्थित नाश्ता करून दूध पिऊन शाळेत जाऊ लागली। सोहा, खाताना मोबाईल वर गेम नाही खेळायचे बाळा, तू आधी जेवून घे बरं। ठीक आहे आई, ठेवते मी। आईला कळत नव्हतं की परीने काय जादू केली। असाच एक आठवडा झाला। एक आठवड्यानंतर सोहाच्या पलंगावर एक छानशी भेट वस्तू सापडली। त्याच्यात एक सुंदरशी बाहुली होती। भेट पाहून सोहाला खूपच आनंद झाला। भेट वस्तू बरोबर आणखी एक पत्र होतं। आता तू पहिल्यापेक्षा चांगली मुलगी बनत चालली आहेस, पण बऱ्याच दिवसांपासून तू तुझ्या वडिलांसोबत चार चांगल्या गोष्टी नाही केल्यास
की तू तुझ्या आई बरोबर प्रेमाने वागली सुद्धा नाहीस। बस तू तुझ्या मैत्रिणींबरोबर तुझ्या आई वडिलांची नेहमी तुलना करत असतेस, ज्याची काहीही गरज नाहीये। जर तू तुझ्या आई वडिलांबरोबर प्रेमाने आणि आदराने वागशील आणि चांगल्या मैत्रिणींबरोबर राहशील, तर तुझ्यासाठी पुढच्या आठवड्यात आणखी एक छान भेटवस्तू असेल। सुहाने त्या पत्राच्या मागे असं लिहिलं होतं, हो मला भेटवस्तू पाहिजे, पण परी मला तुलाही भेटायचं आहे। मी नक्की तुला भेटेन सोहा, पण त्याआधी तुला तुझ्या वाईट सवयी बदलाव्या लागतील। पुढच्या आठवड्यात तिने तिच्या पप्पांबरोबर खूप प्रेमाने छान वेळ घालवला। आपल्या आई बरोबर पण ती प्रेमाने वागू लागली आणि आई बाबांना असं वाटलं त्यांची पहिली सोहा परत आली। दोघांच्या डोळ्यात अश्रू आले, सोहाला आपली चूक समजली। तुमच्या दोघांच्या डोळ्यात अश्रू का आहेत आई? आता तर मी तुमचं मन नाही दुखावलं ना? आता तू इतकी चांगली वागतेस की आम्ही दोघेही खूप खुश आहोत। एक आठवडा असाच निघून गेला। एका आठवड्यानंतर जेव्हा ती शाळेतून घरी परत आली तेव्हा तिच्या पलंगावर कोणतंही पत्र नव्हतं। तिला खूपच वाईट वाटलं, तेव्हाच तिच्या समोर परी प्रकट झाली। जर तुला हे भेटवस्तू किंवा पत्र नसते मिळालं किंवा मी इथे प्रकट झाली नसते, तर का तू पुन्हा पहिल्यासारखी? नाही नाही परी ताई, मी माझ्या आई वडिलांचं मन खूपच दुखवलं आहे। आता मी असं नाही करणार। तुझे आई बाबा पूर्ण दिवस तुझ्यासाठी मेहनत करत असतात, पण तू नेहमी त्यांना उलट उत्तर देऊन किंवा काही चुकीचं वागून किती त्रास देतेस माहितीये का तुला? जर तू त्यांच्या बरोबर चांगलं वागलीस तर तू फक्त एक चांगली मुलगी बनणार नाहीस, परंतु तुझ्या बरोबर राहायला सर्वांनाच आवडेल। परीचं हे बोलणं ऐकून सोहाला आपली चूक समजली। तिने परीला वचन दिलं, आजपासून मी सर्वांबरोबर चांगलं वागेन परीताई। परीने तिला एक मोरपीस भेट म्हणून दिलं। जेव्हा कधी तुला एकटं वाटेल किंवा तुला मला भेटण्याची इच्छा झाली, तर हे मोरपीस पूर्व दिशेला फडकव, मी तुझ्याकडे लगेचच येईन। काय खरंच तू माझ्याकडे येशील परीताई? नक्कीच येईन सोहा, पण तोपर्यंतच जोपर्यंत तू एक चांगली मुलगी असशील। ज्या दिवसापासून तू चुकीचं वागशील त्या दिवशी या मोर पिसाचा काहीच उपयोग होणार नाही। धन्यवाद परीताई, असं बोलून परी तिथून निघून गेली। त्यानंतर सोहा कधीही वाईट वागली नाही। सोहाचे आई बाबा परीमुळे खूप खुश झाले। यावरून आपल्याला ही शिकवण मिळते की आपल्या आई वडिलांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे।